सो हे गुड मॉर्निंग गाइज एंड वेलकम बैक टू द चैनल. आत्ता वाजता आहेत सकाळचे 9 आणि अजून तत्ता मी उठलो ऍक्च्युअली रात्री उशीर झाला होता झोपायला आणि आता 10 वाजता कॉल असतो माझा सुरू होतो मीटिंग. आपण थोडं काम करू आणि मग दाखवतो तुम्हाला कसं काय काय करतो. आता मी असा विचार करतो आहे की एकदम संध्याकाळी सुरू केल्यापेक्षा थोडं मध्ये काही शॉर्ट्स देत राहील, त्याच्याने थोडा व्लॉग इंटरेस्टिंग होईल आणि तुम्हाला बघायलाही मजा येईल. आत्ता आपलं काम झालं आहे आणि लॅपटॉप बंद केला आहे. आता ॲक्च्युली मला ना ब्लेझर घ्यायचं होतं, तर मी बघतो आता एक दोन जागी. एक मॉल आहे आपल्या जवळच, परवा गेलेलो तिथे जातो आणि आपण बघू. सो आत्ता मी झालो आहे छान फ्रेश आणि आत्ता माझं काम संपलं आहे. अराऊंड 3:30 होत आहेत तर मी निघतो आणि मला ॲक्च्युली एक कामासाठी मला ब्लेझर पाहिजे, तर ते जवळच मॉल आहे वेस्ट एंड मॉल, तिथे जातो आणि बघतो काय कितीला मिळतं काय नाही कसं आहे. बघतो जर चांगलं असेल तर आपण घेऊन टाकू, नाही तर एक दोन जागी बघू कसं वाटतं काय नाही. ॲक्च्युली जास्ती यूज नाही होत ना ब्लेझरचा, आपण रोज थोडी घालून फिरतो, पण आता काही गोष्टींसाठी लागतं ते, तर घेऊ बघू. तर आत्ता मी आलो आहे वेस्ट एंड मॉलला. दुपारी जास्ती काही खाल्लं नव्हतं मी, कामात चालू झालं होतं म्हणून. इथे बर्गर किंग आहे म्हणून ऑर्डर केली आहे बर्गर किंगमध्ये. चला आता खाऊ आणि आता याच्यानंतर इथे भरपूर ब्रँडचे शॉप्स आहेत, तिथे बघू आणि ब्लेझर वगैरे सिलेक्ट करू आणि जे आवडलं ते घेऊ. आज ॲक्च्युली एकटं चालू आहे, माझा रूम पार्टनर असतो नेहमी माझ्यासोबत, पण आज कोणीच फ्री नव्हतं, आज सगळ्यांनाच कामं होते, त्याच्यामुळे एकटं चालू आहे आज. तर आणि मॉल पण आज बघू शकतो तुम्ही, पूर्ण मोकळा आहे, आज कोणीच नाही आहे इकडे. ठीक आहे, खातो आणि निघतो, बघू शॉपिंग करू असतो. ॲक्च्युली मला भूक खूप लागली होती म्हणून मी बर्गर खाऊन घेतलं, एक कॉफी घेतली होती, कॉफी पण पिली आणि मला लक्षातच नाही नंतर शूट करायचं, आता हे असं घाण दाखवतो तुम्हाला, पण ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण शॉपिंग करायला जाऊ, बघू पुढे. हे इथे मॅक स्टोअर आहे, इथे जाऊन बघतो मिळालं तर बघतो. इथे आलो होतो मॅक्समध्ये पण इथे नाही आहेत वाटतं जास्त, ब्लेझर साईड नाही इकडे मिळत नाही वाटतं. इकडे टी शर्ट जीन्स असंच दिसतं आहे, शर्ट्स वगैरे छान आहे, पण कलेक्शन मस्त आहे, बाकी काही गोष्टी घेऊ शकतो आपण. इथे मॅक्समध्ये गेलो होतो पण मॅक्समध्ये नाही आवडलं, तर बघू आता इकडे पॅन्टेलून्स वगैरे असेल किंवा ट्रेंड्स वगैरे असेल तर तिकडे बघू. इकडे तर सेनेपॉलिस आहे, काय माहिती कुठला पिक्चर चालू आहे सध्या, पण इथे ना फिरूनच खूप पाया दुखून जातात यार, काय समजत नाही मला. खूप मोठा आहे मॉल आणि फिरतो आहे आज जास्ती गर्दी नाही आहे. आज सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, आज गर्दी नाही आहे, पण मला नाही वाटत इकडे जास्त काही मिळेल. तरी एक दोन बघतो एखादं कुठे असेल कलेक्शन त्याचं, तर आणि मिळालं तर घेऊन टाकू, कारण आपलं उद्या परवाच एक त्याचं गरज आहे लागणार ते एका गोष्टीसाठी, ती गोष्टी झाल्यावर तुम्हाला सांगेल मी. तर ठीक आहे बघू. इथे पॅन्टलूजमध्ये आलो होतो, इथे आहे छान ब्लेझर पण हे 40 नंबर आहे, 42 आहे, मला 38 लागतं, तिथे साईज नाही आहे माझी, तर बघू यांना साईज असेल तर विचारू. छान आहे अरे, दिसायला पण छान आहे, बघू. इथे H&M पाहू आपण, तिकडे तर काही साईज नव्हती. H&M आहे इकडे आणि तिकडे शॉपर स्टॉप पण दिसतं आहे, शॉपर स्टॉपमध्ये पण जाऊन बघू कुठे मिळेल तिथे घेऊ आपण. ब्लेझर तर नाही मिळालं पण टूथपेस्ट संपलं होतं आणि मला लॅपटॉपसाठी थोडे हेडफोन पाहिजे होते. इथे मिनिसो म्हणून छान ब्रँड आहे, तिथून घेतले आणि हा माझा डिओ पण संपला होता, तर तो डिओ पण घेतला आहे. त्या 3 गोष्टी घेतल्यात, ब्लेझर तर काही नाही मिळालं पण हे घेतलं आहे, आता बघू. या 3 गोष्टी घेतल्यात पण ब्लेझर तर काही मिळालं नाही इकडे, साईज नव्हती ॲक्च्युली, एक आवडलं होतं मला, पण आता ठीक आहे दुसरीकडे बघू आणि तिकडे घेऊ. तोपर्यंत हे घेऊन ठेवलं आहे, चला आता बघू पुढे. आता परत फूड कोर्टला आलो आहे यार, इकडे भूक लागली आहे मला, बघतो काहीतरी ऑर्डर करतो इकडे. कधी कधी ना काही गोष्टी आपल्या मनात काही होतच नाही यार, किती आपण काही केलं ना. आता कसं मी ऑफिस पण अर्धवट सोडून आलो होतो, आता घरी जाऊन परत ते करत बसायचं मला, आणि आता इथे पण काम नाही झालं यार. आता अजून कुठे कुठे फिरावं की काय नाही समजत नाही, आता बघू. आता आज घेईल नाही तर उद्या घेईल नाही तर मग. आता किती वाजले, 6:30 झालेत. ठीक आहे जाऊन बघतो. मी आत्ता घेतलं आहे एक बर्गर आणि एक रॅप बर्गर किंगचा, मला आवडतो यार बर्गर किंग, म्हणजे छान वाटतं, छान इकडे सीन आहे. चला खाऊया ते बर्गर नंतर. मी आत्ता घेतला आहे बन मस्का, इकडे आहे गुडलक कॅफे,
पुण्यातला खूप जुना कॅफे आहे, इथलं फेमस आहे सगळ्यात बन मस्का, तो मला आवडतो खूप, त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की इथे ट्राय करा आलात तर छान लागतो, टेस्ट छान आहे त्याची आणि खूप फेमस आहे इकडे, म्हणजे हे खूप फेमस आहे गुड लक कॅफे इकडे. आता मी निघतो आहे मॉलमधून, पार्किंगमध्ये आलो आहे आणि जे पाहिजे होतं ते काही नाही मिळालं, पण बाकी गोष्टी घेऊन ठेवल्या आणि आता चाललो आहे. बघू, गाडी पार्किंगमध्ये आहे, गाडी घेतो आणि पुढे जातो. मोस्टली घरीच जाईल, कारण आता 6:30 होऊन गेले तर घरीच जाईल. आता किती वाजता आहे? ऑलमोस्ट 7 वाजले. चलो घरीच जाऊ, पटकन थोडं काम आहे ते संपवतो आणि मग बघतो, संध्याकाळी झालं तर झालं, तर रात्री बघतो. चला तर मग आत्ता आलो आहे घरी मी, मला अराउंड 1 तास लागला, आत्ता वाजता आहे 8. तर ठीक आहे, आजच्यासाठी हा एवढाच होता. अजून तुम्हाला काही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओने, तोपर्यंत लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या. चलो देन, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय.